एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी भूगोल या विषयाच्या संदर्भात बोर्ड परीक्षेला येणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये परीक्षेत वेळेचं नियोजन आणि प्रश्न आठवा सविस्तर उत्तरे लिहा या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अभ्यासलेली आहे. आज आपल्याला अजून काही महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेला येऊ शकतात त्या संदर्भात माहिती अभ्यासायची. मित्रांनो, हे जे आत्तापर्यंतचे प्रश्न मी तुम्हाला सांगत होतो हे सर्व प्रश्न बोर्डच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आणि महत्त्वाचे घटक त्या प्रकरणातील विचारात घेऊन तयार केले जात होते. परंतु ज्योग्राफीच्या संदर्भात माझ्याकडं जुन्या क्वेश्चन पेपर अवेलेबल झालेले नाहीत, त्यामुळे आत्तापर्यंत देखील त्या क्वेश्चनचा अभ्यास करायला आणि व्हिडिओ बनवायला उशीर झालेला होता. आजही आपल्याला त्या क्वेश्चन पेपर उपलब्ध झालेल्या नाहीत. जुन्या एक दोन क्वेश्चन पेपर ज्या आपल्याकडे आहेत त्याचा आधार घेऊन हे व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे आज आपण प्रकरणानुसारच व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. मित्रांनो, ज्योग्राफीचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या ज्योग्राफीच्या सर्व सिलॅबसपैकी प्रथम तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रकरण 1, 3, 5 आणि 7. 7 ऐवजी तुम्ही वाहतुकीच्या संदर्भातील किंवा उद्योगधंद्यांच्या संदर्भातील देखील प्रकरणाचा अभ्यास केला तरी चालेल, जे 21 मार्कसाठी परीक्षेला विचारलं जातं किंवा 18 मार्कसाठी ते प्रकरण विचारलं जात आहे. तर अशी जास्त गुणांचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात अशी प्रकरणं शोधा, ज्यामध्ये मी सोपी आणि महत्त्वाची प्रकरणं सांगितली होती. 1, 3, 7, 5 यांचा अभ्यास आपण केला तर नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात. पास होण्यासाठी तर इतर 2 प्रकरणं केली तरी तुम्ही पास होऊ शकता. एक लोकसंख्येचं आणि दुसरं शेतीच्या संदर्भात असणारं प्रकरण, हे जर तुम्ही परफेक्ट केली तर ज्योग्राफीमध्ये कोणीही फेल होणार नाही. 2 प्रकरणांचा अभ्यास केला तरी त्याच्या जोडीला जर तुम्ही 5 आणि 7 ही प्रकरणं घेतली तर 50 पेक्षा जास्त गुण तुमचे वार्षिक परीक्षेला पडणार आहे. ठीक आहे मित्रांनो, जास्त काही आपण त्यावरती चर्चा न करता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण अभ्यासतोय पहिल्या प्रकरणावरती असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती. यामध्ये आपण प्रश्न क्रमांकानुसार त्या प्रकरणावरती किती प्रश्न आणि कोणते प्रश्न येऊ शकतात त्याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. प्रश्न 8वा यापूर्वीच आपण अभ्यासलेला आहे, म्हणून प्रश्न 7वा 12 ते 15 ओळीत उत्तरे लिहा या प्रश्नाचा आपण विचार करतोय. आणि आजचं प्रकरण निवडलेलं आहे प्रकरण 1 बार लोकसंख्येच्या संदर्भामध्ये असणार. यामध्ये पहिला प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्येच्या गणतेवरती आकृतीबंध स्पष्ट करा. 2, लोकसंख्या वाढीवर लोकसंख्या वाढीची कारणे स्पष्ट करा. 3, विरळ लोकसंख्येचे प्रदेश सांगून त्यांची कारणे सांगा. अशा पद्धतीने मित्रांनो या प्रकरणामध्ये प्रश्न 7व्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जरी प्रश्न विचारला गेला तरी आपण त्याचा विचार किंवा तो प्रश्न ऑलरेडी सविस्तर उत्तरामध्ये किंवा इतर टिपांमध्ये कुठेतरी विचारलेला असेल. टिपेंसाठी जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तोच प्रश्न तेच उत्तर तुम्ही ह्या प्रश्नांमध्ये देखील लिहू शकता. म्हणून एकच प्रश्न 4-4 ठिकाणी विचारण्याऐवजी आपण तो एका ठिकाणी कसा विचारता येईल आणि एकाच ठिकाणी कसा अभ्यासासाठी विचारात घेता येईल याचा विचार करून आपण व्हिडिओ बनवत आहोत. आणि प्रश्न देखील तुम्हाला रिपीट करत नाहीत, परंतु त्याचा संदर्भात प्रश्न कुठेतरी असणार आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. इथे मी जे मुद्दे सांगितलेत लोकसंख्येच्या संदर्भामध्ये त्या मुद्द्यांचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे, कारण त्यापैकीच क्वेश्चन विचारले जाणार आहेत. यानंतर मित्रांनो
पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, टिपा लिहा. टिपांमध्ये देखील एक टीप या प्रकरणावरती विचारली जाते. तर मग कोणत्या टिपा आपल्याला अभ्यास कराव्या लागतील, कोणत्या टिपांची माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे, तर त्यामध्ये पहिली टीप आहे लोकसंख्या विस्फोट. याच्या संदर्भामध्ये लोकसंख्या विस्फोटाची माहिती आपल्याला ठिकाणी टिपेमध्ये लिहायची आहे. दुसरा प्रश्न आहे जागतिक किंवा जगातील प्रमुख भाषांवरती आधारित देखील प्रश्न विचारले जातात, टिपांमध्ये विचारले जाऊ शकतात, तर त्या संदर्भात देखील माहिती आपण अभ्यासून ठेवा. 3 लोकसंख्या विभागातील प्राकृतिक घटक, लोकसंख्याचा जे विभाग पाडले जातात त्यामध्ये असणारे प्राकृतिक घटक यांची माहिती विचारली जाऊ शकते टिपेमध्ये. आणि 4 जगातील प्रमुख धर्म, जसं आपण जगातील प्रमुख भाषा अभ्यासल्या होत्या त्याचप्रमाणे जगातील प्रमुख धर्म आहेत, तर त्यावरती आधारित देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते देखील आपल्याला विचार. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरांसारखा क्वेश्चन आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे टिंबटिंब घटक स्पष्ट करा. आपण यापूर्वीच दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये याचा अभ्यास केला होता. जर दीर्घोत्तरीमध्ये प्रश्न विचारला नाही तर अशा कारणांमध्ये इतर थोडक्यात उत्तरामध्ये किंवा टिपेमध्ये त्यावरती प्रश्न विचारला जातो, तर त्यावेळेस प्रश्न कसा येऊ शकेल, लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे सामाजिक घटक विचारतील, राजकीय घटक विचारतील, आर्थिक घटक विचारतील, हे डिपेंड आहे तिथं कोणता शब्द येणार आहे त्या शब्दानुसार तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. 2 लिंग गुणोत्तर म्हणजे काय, हे देखील आपल्याला थोडक्यात उत्तरामध्ये सांगता येतं, ही संकल्पना तुम्हाला मांडता आली पाहिजे. त्यानंतर जगातील जास्त लोकसंख्या घनता असलेले प्रदेश सांगा. कोणकोणत्या देशांमध्ये जास्त घनता आहे ती वर्तुळामध्ये देखील दाखवता येते, टेबलद्वारे देखील आपल्याला दाखवता येते, ते लक्षात ठेवून नकाशामध्ये त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जास्त लोकसंख्येचा प्रदेश दाखवा, घटक दाखवा, अशा वेळेस ते देखील आपल्याला दाखवता आलं पाहिजे. यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे यामध्ये जगातील लोकसंख्या वितरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. वैशिष्ट्यांवरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल, जर विचारला तर त्यामध्ये अभ्यासलेल्या वैशिष्ट्यांची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न 3 भौगोलिक कारणे द्या. कारणांवरती आधारित देखील प्रश्न आपण विचारात घेत आहोत. त्यामध्ये पहिलं कारण आहे पर्वतीय प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते, मुंबईमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. 3 बहुतेक संस्कृतींची भरभराट नद्यांच्या खोऱ्यात झाली, पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व भविष्यात धोक्यात आले आहे, यांसारखे काही महत्त्वाचे प्रश्न या परीक्षेमध्ये भूगोल या विषयाच्या संदर्भात विचारले जाऊ शकतात. तर आपल्याला त्याचा व्यवस्थित अभ्यास करून उत्तरं लिहायची आहेत, म्हणजे जेणेकरून ज्योग्राफी या विषयात देखील आपण चांगले गुण मिळवू शकतो. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची आणि दर्जेदार माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.